हो 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 देतोय देतोय सगळ्यांना देतोय. झालं का सगळ्यांना वाढून? अरे लवकर आटप आणि बाहेर पण बघ, बरीच माणसं आहेत, पाणी पण द्यायचे हो बाहेर. ती पूर्णिमा कुठं राहिली? अगं आत्या, ती बाळाला घेऊन बसली. बरं झालं बाई, कार्टी फारच त्रास देत होती. अरे विठू, अरे बाहेर पण बघ रे. होय. अरे वासुदेव दादा कुठे राहिला? आत्यानु, मी त्यांच्या खोलीत बघलंय पण ते नाही असत. आत्यानु, ते बाहेर गेले आहेत, तुम्ही जेवण घ्या, मी येतोय असं सांगून गेले आहेत. तो नाही तर कोणी जेवायचं थांबलंय का? अरे पण आजच्या दिवशी सगळे एकाच पंक्तीला नको का बसायला? आयतर म्हणे जेवून घ्या. आता त्याला कुठे जायचं होतं तर दोन घास खाऊन जायचं ना. रात्रभर तुमची आपली उष्टीच आम्ही काढायची की काय? बायकांना काय वाढे दुसरी कामं नाहीत. मी बोलले तर माझं तोंड दिसतं. आत्यानो, मिया काय म्हणते, बाकीच्यांका वाढून घेऊया. आता बाकीचे राहिलेत कोण? हा सज्जन मेला कुठे उलटलाय कुणास ठाऊ. मामा बरोबर तो पण कुठेतरी गायब झालाय. मामा तसा भाचा, नानांचं ना नेहमीच असतं असा. अरे तुम्ही आता बडबडत बसणार आहात की आम्हाला जेवायला सुद्धा वाढणार आहात? हो हो वाढते हो. अगं बघत काय राहिलीस, वाढ ना लवकर. चपाती असत ते आता वाढलेलं असत ना. पुन्हा एक एक दे, जा वाढ वाढ वाढ. बरोबर. आणि सज्जनला जेवण काढून ठेव बाजूला. होय होय काढते. आता जेवा हो जेवा. कोण आहे? कोण आहे म्हणतो मी? अगं बाई, थोड्या वेळ तरी डोळे मीठ. स्वतःही आराम करत नाही, आम्हालाही करून देत नाही, कार्टी ऐकत नाही जरा सुद्धा. अगं बाई शांत हो. अगं भागीरथी, किती बडबडशील तिला. आण तिला माझ्याकडे, आण, मी सांभाळतो तिला. आण. तू सांभाळणार तिला का? तुला जमणार आहे का? नाही जमणार, माझ्या अंगाला काटे लागले. अरे काटे नाही रे. मग मुलांना सांभाळायचं म्हणजे कला असते, सगळ्यांना नाही हो जमत. हो का? मी माझ्या अजिंक्यला नाही सांभाळलं. तू अजिंक्य केव्हा मोठा झाला हे तुला तरी कळलं का? तुझी बायको गेली तेव्हा तुला सांभाळायची गरज होती. अगं त्यावेळची परिस्थिती जरा वेगळी होती. आण आण आण, आणि मी तुला दाखवतो कसं सांभाळत. आण आण आण. हे बाबा घे, ऐकायचं. अरे सांभाळून. अरे हात, अरे मानेखाली हात घाल. अरे मानेखाली हात धरलाय मी, असं काय करते? तू मला अगदी तुझा सज्जन समजतेस की काय? अरे हो, सज्जन कुठे गेलाय? आलाय की नाही अजून? अरे त्याचं काय सांगू बाबा. का? दिवसा उजेडी त्याला घरचा रस्ता सापडत नाही. काळोख पडला, पोटात कावळे ओरडायला लागली की मग मेल्याला घर आठवतो. तू तरी समजाव बाबा त्याला. मी काय समजावणार त्याला? मी थोडंच लहान मुलांना मोठं केलंय, मोठे बडी त्याला काय सांगायला. आता एवढं काही ऐकून दाखवायची गरज नाही हो. अरे मामा ना तू त्याचा, त्याचं काही चुकत असेल तर कान धरून त्याला वटणीवर नको का आणायला. त्याला मिळेला कोणाचा थाक नाही. नाही थाक नाही असं म्हणून नको सा,
अक्कादांचा धाक आहे त्याला. अक्कादांची त्याच्यावर बारीक नजर आहे. त्या त्याला काहीही इकडे तिकडे करू देणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. अरे आता काळजी कशी करू नको. आजच बघ, एवढ्या गोंधळाच्या दिवशी मदत नाही ती नाही, पण निदान वेळेवर हजर तरी नको का राहिला. एवढा मोठा घोडा झालाय, पण नाटकाचं खूळ काही डोक्यातनं जात नाही. आता हे काय वय आहे का नाटक करायचं? अगं भगीरथी, नाटकाला वेळेचं वयाचं बंधन नसतं. नाटकासाठी फक्त प्रचंड ऊर्जा लागते आणि ती त्याच्यात ठासून भरलेली आहे. मी तुला सांगतो, तो उत्तम कलावंत होणार. अरे परमेश्वरा, मी ह्याला सांगते त्याच्या डोक्यातनं नाटकाचं खूळ काढून टा, तर हा मेला त्याला पाठीशीच घालतो. हे म्हणतात ना, भरवशाच्या म्हशीला टोणगा. मामा तो गोंधळ घाला.